आणि आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात 1134 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये देखील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आज 763 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईतली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईत गुरुवारी 704 कोरोना रुग्णांची नोंद होती, तर गुरुवारी राज्यात 1045 रुग्ण आढळून आले होते. गेल्या 5 दिवसात राज्यात तसंच मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये कशी वाढ झाली आहे ते पाहूया. 30 मेला राज्यामध्ये 441, त्यानंतर 31 मेला 711, 1 जून रोजी 1081, 2 जून रोजी 1045, तर 3 जूनला 1134 अशी वाढ झालेली आहे. राज्यात सलग 3 दिवस हजाराच्या पुढे वाढ होती आहे. तर मुंबईत 318, 30 मेला 31 मेला 506, 1 जूनला 739 नवे रुग्ण नोंदवण्यात आले, तर 2 जूनला 704 आणि 3 जूनला 763 सलग 3 दिवस 700 पुढे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाबाबत आणखी एक मोठी बातमी. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रानं राज्याला पत्र पाठवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवलंय. त्यात टेस्टिंग लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. राज्याची चिंता वाढवणारे हे 6 जिल्हे कोणते आहेत ते एकदा पाहूया. राज्यात सलग 3 दिवस हजारानं वाढ होते, यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे